नैसर्गिकरित्या हे होतं. निसर्गामध्ये नैसर्गिक चढउतार असतात, कधी टेम्परेचर वाढतात कधी कमी होतात, त्याला अनेक कारणं आहेत. सूर्यापासून बाहेर पडणारी जी एनर्जी आहे त्याच्यामध्ये काही बदल होतात, ज्वालामुखीचे उद्रेक जसे मी सांगितले त्याच्यामुळे काही गोष्टी होतात, बाहेरच्या अंतराळातून अशिनी येऊन आदळतात त्याच्यामुळे काही बदल होतात. या सगळ्या बदलांचे परिणाम म्हणून इथं नैसर्गिकरित्या हवामान बदल झालेले आहेत, इतके प्रचंड झालेले आहेत की आज आपण त्याची कल्पना सुद्धा करणार नाही, करता येणार नाही. मग आजचं वेगळेपण काय, असंख्य वेगळेपण आपल्याला सांगता येतील. फक्त मी दोन गोष्टींवरच इथं भाष्य करणार आहे. त्यातली एक गोष्ट म्हणजे आपण आपल्या पाठ्यपुस्तकाला खोटं ठरवलंय. कारण मी जेव्हा शाळेत होतो तेव्हा असं सांगितलं जायचं की वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण किती, 0.03%. मला वाटतं बहुतांश सन्माननीय सदस्यांनी किंवा इथं उपस्थित असलेल्या जवळजवळ सगळ्यांनी हेच पाठ केलं असेल की वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईड 0.03%. पण आता ही व्याख्या बदलली आहे, आता तो झालाय 0.04%. कदाचित वाटेल काय 0.01, नाही 30% वाढ आहे, 33% वाढ आहे. आणि ही वाढ कशी झाली आहे, औद्योगिक क्रांतीनंतर मागच्या जवळजवळ 150 वर्षात ही वाढ झाली आहे. म्हणून आपल्याला ती जास्त काळजीची वाटते, ती जास्त लक्ष देण्याची गोष्ट वाटते. दुसरी महत्वाची बाब म्हणजे अनेक रिपोर्ट्स प्रसिद्ध होतात, त्यातले काही एक्झॅजरेट करणारे असतात, काही तथ्य सांगणारे असतात, काही थोडेसे कन्झर्वेटिव्ह असतात, पण अनेक रिपोर्ट आपल्या नैसर्गिक साधन संपत्तीबद्दल असं सांगतात की पुढच्या 20-एक वर्षात, साधारण 2035 ते 2040 या वर्षापर्यंत आपल्याला 2 पृथ्वींची गरज आहे. 2 पृथ्वींची गरज म्हणजे काय, तर रिसोर्सेस इक्वल टू 2 अर्थ. 2 पृथ्वींवर जेवढे नैसर्गिक रिसोर्सेस असतील इतके रिसोर्सेस आपल्याला आपली गरज, काही जण त्याला हाव म्हणतात, ती भागवण्यासाठी लागतील, तरच माणूस या पृथ्वीवर पुढे व्यवस्थित विकास करू शकेल. अन्यथा आपली पृथ्वी आणि पृथ्वीवरचा माणूस याचं काही खरं नाही.